नमस्कार, मी डॉक्टर राजश्री कटके, स्त्री रोगतज्ञ, सुप्रिटेंडेंट कामायन ऑर्बलेस रुग्णालय मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने मी तुम्हाला आरोग्यांच्या टिप्स देत आहे. तर आजचा आपला जो विषय आहे तर त्याच्यामध्ये किशोरवयीन मुलींचं मातृत्व. तसं बघितलं तर किशोरवयीन मुलींचं मातृत्व ही खरं तर आरोग्याच्या दृष्टीने पण एक प्रकारचं चॅलेंज असतं, ज्याला आपण टीनेज प्रेग्नन्सी म्हणतो. की या वयामध्ये मुलींचे जे अवयव असतात, की म्हणजे बोन्स आहेत, जॉईंट्स आहेत, ते चांगले सुदृढ झालेले किंवा डेव्हलप झालेले नसतात. त्याच्यामुळं प्रेग्नन्सी पेलवण्या इतकं जे सामर्थ्य एका म्हणजे स्त्रीमध्ये असायला पाहिजे, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी 21व्या वर्षी जे असायला पाहिजे ते तुम्हाला 16, 17, 18, 19 वर्षामध्ये ते नसतं. पण आज आपण अशा बऱ्याच केसेस पाहतो की म्हणजे काही याच्यामध्ये की लग्न झालेल्या पण टीनेज मुली आपल्याकडे पेशंट म्हणून येतात, किंवा जर समजा एक कुमारी मातृत्व असलेल्याही काही मुली असतात त्या पण येतात. तर त्यांच्यासाठी आपल्याला खरं तर म्हणजे चांगल्या प्रकारचं म्हणजे डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्येच नाव घातलं पाहिजे, रजिस्ट्रेशन मस्ट आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर धनुर्वाताचे 2 इंजेक्शन घेणं फार गरजेचं आहे आणि चांगला आहार, सकस आहार हे घेणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये जर समजा प्रेग्नन्सी ही 20 आठवड्याच्या वरती जर गेली असेल तर कंटिन्यू करू शकतो आपण. पण बऱ्याच वेळेस आपण बघितलं की ऍक्सिडेंटली प्रेग्नन्सी असते आणि 20 आठवड्याच्या जर खाली असेल तर मग त्याच्याकडे आपण विचार करू शकतो की म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये जर गर्भपात करायचा असेल तर ते करू शकतात कायद्याने. पण जर समजा प्रेग्नन्सी राहिली तर त्याच्यामध्ये आपण त्यांचं आहार चांगल्या पद्धतीने देणं फार महत्त्वाचं आहे. यांना ॲडिशनल कॅल्शियमची गरज असते, प्रोटीन, प्रथिने, दूध किंवा हिरव्या पालेभाज्या, फळं हे सगळं देणं फार गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर त्यांचं जे मानसिक जी तयारी नसते एवढी चांगली, तर ती मानसिक आणि भावनिक तयारी करणं फार गरजेचं आहे. त्यात कुटुंबाचा आणि डॉक्टरांचा रोल असतो फार चांगला. आणि त्यानंतर जर समजा डिलिव्हरी करायची असेल तर बऱ्याच वेळेस हे पार्ट जे असतात डिलिव्हरीचे ते हे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले नसतात, तर मॅक्झिमम वेळेस याच्यामध्ये नॉर्मल प्रसूती न होता सिझेरियन सेक्शनची पण जास्त गरज लागलेली असते. त्याच्यामुळं तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच यांची मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट करून घेणं फार गरजेचं आहे. जर आज आपण बघितलं की 9 महिन्यामध्ये अशा मुलींना ॲनिमिया म्हणजे ॲनिमियासारखं म्हणजे रक्तामध्ये लोहाचं प्रमाण कमी किंवा पायावर सूज येणं किंवा बीपीचं वाढणं अशा गोष्टी हे शरीर तयार नसल्यामुळं होतं. तर या सगळ्या गोष्टींसाठी डॉक्टरांची आपल्याला तज्ज्ञांची म्हणजे सल्ला घेणं फार गरजेचं आहे, ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि ही एक नाजूक प्रकारची अशी हे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीची प्रोसेस असते, तर ती आपण निश्चितपणे त्यांच्यासाठी करायला पाहिजे असं.